आणि आताच्या सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो, एनआयएची मुंबई, पुणे आणि अमरावती मध्ये सुद्धा धाड पडलेली आहे. देशभरातून ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्यांमध्ये मुंबईतला एक जण असल्याची माहिती आता समोर येते. मुंबईमधील अनास इक्बाल शेख हा एनआयएच्या ताब्यात आहे आणि यानंतर आता एनआयएची मुंबई पुण्यात मध्ये सुद्धा मोठी कारवाई पाहायला मिळते. या संदर्भात अधिकचे अपडेट करत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण जोडले गेलेले आहेत. निखिल, आपण सकाळपासूनच पाहतोय की एनआयएच्या धाडी पडत आहेत, आधी मुंबई, पुणे, अमरावती मध्ये सुद्धा पडलेल्या आहेत. तपासामध्ये काय उघडकीस येत आहे, काय स्पष्ट होत आहे? अगदीच पाहायचं झालं तर आज देखील आहे ते एनआयएने धाड सत्र आहे ते चार राज्यांमध्ये राबवल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे. एनआयएने याआधी देखील आहे ते मुंबई, ठाणे मध्ये मोठ्या प्रकारचं जे सत्र आहे यामधून पाहायचं झालं तर एनआयएने स्फोट घडण्याची जी इसिस बल्लारी मॉड्यूलची लावलेले आहेत. चार राज्यांमध्ये छापे टाकून एकूण या मॉड्यूलच्या हेड सह 8 दहशतवाद्यांना आज आहे ते अटक करण्यात आलेली आहे. स्फोटक, कच्चा माल, शस्त्रे, पर्दाफाश करणारी कागदपत्रे इत्यादी सगळं आहे ते आता एनआयएने जप्त केलेलं आहे. कारवाई संपूर्ण राष्ट्रीय एकोणतीस ठिकाणी छापे टाकले असून हे संपूर्णपणे जे दहशतवादी आहेत त्यांना या ठिकाणी ताब्यात घेऊन ही मोठी कारवाई आहे ती केलेली आहे. नक्कीच निखिल, आता त्यांच्यावर काय कारवाई होते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी निखिल.